राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस नोंदणीसाठी साखर कारखान्यांकडे खेट्या मारण्याचे प्रकार आता बंद होणार आहेत. शेतकऱ्यांना गाव शिवारात बसून ऊस नोंदणीसाठी शासनाने महाऊस नोंदणी हे मोबाईल ॲप सुरू केलं आहे. हे ॲप कुठून डाउनलोड करायचं, त्याचा वापर कसा करायचा, याचीच माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी धनंजय सानप, ॲग्रोवन डिजिटलमध्ये आपलं स्वागत. तर राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत सोमवारी या मोबाईल ॲप्लिकेशनचा प्रारंभ झाला. काही कारखाने ऊस नोंदणी करत नाहीत, त्यामुळे हतबल झालेले शेतकरी आमच्याकडे येतात, आम्हाला मध्यस्थी करून नोंदी करून घ्याव्या लागतात. त्यामुळे या समस्येची जाणीव मला आहे. आता थेट ॲप उपलब्ध झाल्यामुळे ही समस्या कायमची दूर होईल. या प्रणालीत काही अडचणी सुरुवातीला येऊ शकतात, मात्र त्या दूर केल्या जातील असंही सहकार मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. महाऊस नोंदणी ॲप्लिकेशनमुळे राज्यातील शेतकऱ्यांना नोंदणीचं पूर्ण स्वातंत्र्य प्रथमच मिळतं आहे. 40 लाख शेतकरी या उपक्रमात आणले गेलेत. शेतकऱ्याने एकदा नोंदणी करताच त्याचा ऊस कापून नेण्याची सक्ती आम्ही करणार आहोत. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याचा ऊस बिन नोंदणीचा किंवा बिगर कापणीचा राहणार नाही, असं साखर आयुक्त म्हणाले. मोबाईल ऊस नोंदणी कशी करायची तर ते सुद्धा पाहूया. मोबाईलमधील गुगल प्ले स्टोअरमधून महाऊस नोंदणी नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं. त्यानंतर ॲप डाउनलोड होताच ऊस क्षेत्राची माहिती भरा या पर्यायावर क्लिक करायचं. पुढं ऊस क्षेत्र नोंद करवायच्या शेतकऱ्याची माहिती असा भाग दिसू लागेल. त्यामध्ये आपला मोबाईल नंबर, आधार नंबर आणि पूर्ण नाव टाकायचं. त्यानंतर पुढे या पर्यायावर क्लिक करायचं. त्यानंतर ऊस लागवडीची माहिती असा भाग दिसू लागेल. तिथे लागवडीचा प्रकार, ऊसाची जात, लागवड तारीख सर्व काही नमूद करायचं. ऊस क्षेत्राची नोंद गुंठ्यामध्ये भरावी. त्यानंतर पुढे या बटणावर क्लिक करायचं. ऊस पीक उपलब्ध माहिती कोणत्या कारखान्याला कळवू इच्छिता असा तुम्हाला पर्याय दिसू लागेल. त्यामध्ये 3 कारखान्यांची नावं येतील. त्यात कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 3 कारखान्यांची नावं टाकता येतील. ती नमूद करून पुन्हा त्यानंतर पुढे या पर्यायावर क्लिक करायचं. ही नोंद पूर्ण होताच शेतकऱ्याला यानंतर आपणास धन्यवाद असा मेसेज स्क्रीनवर दिसू लागेल. त्यानंतर निवडलेले कारखाने शेतकऱ्याला स्वतःहून संपर्क साधतील आणि त्याचा ऊस घेऊन जातील. यानंतर साखर कारखान्यातील आपली ऊस नोंद पाहण्यासाठी असा भाग दिसेल. त्या ठिकाणी आपण साखर कारखान्यात नोंदवलेला मोबाईल नंबर नोंदवावा. त्यानंतर पुढे या बटणावर क्लिक करायचं आहे. ही नोंदणी होताच ॲपमध्ये केलेली नोंद, कारखान्याने स्वीकारलेली नोंद आणि कारखान्याने नाकारलेली नोंद अशी सर्व माहिती शेतकरी पाहू शकतात. तर अशा पद्धतीने या मोबाईल ॲपवरून ऊस उत्पादक ऊस लागवडीची नोंद करू शकतात. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला नक्की लाईक करा.